नागपुर जिले की रामटेक तहसील में स्थित भोसले देवस्थान ट्रस्ट द्वारा संचालित रामटेक गढ़ मंदिर बंदरों के आतंक का गढ़ बन गया है तथा सभी बंदरों ने दर्जनों नागरिकों की अपने शिकार बना लिया है। रामटेक गढ़ मंदिर में इन दिनों बंदरों की अधिक संख्या होने के कारण इन दिनों रामटेक गढ़ मंदिर सुना सुना हो चुका है तथा दर्शन करने आने वाले भक्तों की संख्या नहीं के बराबर हो चुकी है। इसी कारण पूरे मंदिर परिसर में वीरानी छाई हुई है। बंदरों के द्वारा दुकानदारों सहित दर्शनार्थियों सहित स्थानीय नागरिकों को अपना शिकार बना गया है। गड़ मंदिर वर एक बंदर आहे, खूप चावते सर्वांना, ते यजमान लोकाला सुद्धा चावते। तर एक दोघा तिघा तर खूपच रक्त काढलं, त्या दटकेच्या मुलीला तिला पण चावलं। राधाकृष्ण मंदिरात राहते ती, तिला प्रत्येकांना त्याचा त्रास आहे, खूपच त्रास देते त्याला पकडण्यात यावं। दुकानदाराला त्रास आहे, बाथरूमला जाते तर काड्या घेऊन जाते, एकाएकी धावून पडते, धावतच आहे ते आळसू, लहान लेकरू असं काही असं काही पाहत नाही, खूपच उपद्रव त्रास आहे त्याचा, त्याची सोय करे फारस बांधण्याकडून। आम्ही इथे स्थानिक दुकानदार आहो बा, पण दुकानदार असल्याने इथे एक माकड आहे, त्या माकडापुढे आमचे धंदे पाणी काही बरोबर होऊन नाही राहिले। तो कोणालाही डसते आणि डसला की त्याचे रक्त काढते। आमच्या गडमंदिरवरती इथे राधाकृष्ण मंदिर आहे, तिथे एक बाई राहते अलका डटके, त्यांना पण डसला, त्यांनी फोन केला फॉरेस्टला, पण फॉरेस्टवाले इथे काही अजूनपर्यंत आले नाही आणि त्यांनी काही ते बंदर पकडायचं काही हे केलं नाही। बघ याचे कमी जास्त झालं तर याची जिम्मेदारी कोण घेईन, प्रशासक घेईन का कोण घेईन, तसं काही समजत नाही बा। आणि तो कोणालाही एकदम साळसूळ येऊन डसते। दुसरं म्हणजे इथं सोय काहीच नाही, ना पाणी प्यायची सोय आहे, ना यात्रेकरूला खायची सोय आहे। आला इथे दुकानं पूर्ण बंद राहिले तर इथं या कोणी मरून येईन तो पता नाही लागणार, अशी कंडिशन आहे। ह्या आम्ही तो बंदरच्यामुळे आम्हाला लगेच त्रास होऊन राहिला। तो बंदर नाही का मागत, तो नाही का छावायला धावते कोणाला बी, आणि तो बंदर नाही का कोणाला बी छावते। काल दोन तीन जणांनी छावलं आणखीन, त्याला पकडण्यात यावा, तो लगेच त्रास देऊन राहिला। आम्हाला काडी घेऊन यावं लागते संडास बाथरूमकडं।